नमस्कार मित्रांनो, मी विलास अक्षरे. आपण पाहताय आपला यूट्यूब चॅनल आपला विलास किंवा विलास नाईक. आता आपण आलेलो आहे कारखेल. या ठिकाणी असणारे भापकर डॉक्टर यांच्या शेतीमध्ये, मळ्यामध्ये, रानामध्ये असणाऱ्या एका विहिरीमध्ये विषारी जातीचा नाग निघलेला आहे म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केला होता. आपण प्रत्यक्षात कारखेल या ठिकाणी असणाऱ्या भापकर डॉक्टर यांच्या विहिरीवरती आलेलो आहे. चला तुम्हाला दाखवतो नाग कुठं बसलेलं आहे आणि आपल्याला कशा रीतीने काढावं लागेल हे. त्या ठिकाणी असणारं त्यांची ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये तो साप खाली गेलेला आहे. साधा म्हणजे विहिरीमध्ये उतरायचं झालं तर कुठेही पायरी नाही आहे आणि पायरी नसल्या कारणामुळं आपल्याला त्याला दोरीच्या सहाय्यानं खाली उतरावं लागणार आहे. अनेक जण या ठिकाणी असणाऱ्या सापाला काढण्याचा प्रयत्न करत होते पण प्रत्यक्षात साप काय त्यामध्ये त्यांच्याकडून निघणं अशक्य असल्या कारणामुळं आपल्याला फोन केला माझा मित्र सर्पमित्र सोन्या लोंडे. आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, आता तो साप पकडण्यासाठी निघालेलो. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना सांगायचं की मी साप पकडतो आहे म्हणून कुणीही साप असा पकडायचा प्रयत्न करू नका. अनेक वेळेस आपल्याला सापांबद्दलची माहिती नसते आणि नजरचुकीने आपण तो साप पकडायला जातो आणि सुदैवाने एखादा जर सर्प दळून झाला, योग्यरित्या उपचार न झाल्यास तुमचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो आणि त्याला कारणास्तव तुम्हीच असू शकता. त्यामुळे आपले व्हिडिओ पाहून कुणी साप पकडायचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी आता या ठिकाणी दोरीच्या सहाय्याने आपल्याला खाली उतरायचा प्रयत्न करणार आहे. आपण नॉर्मल थोडी थोडी बघ थांब थांब ए व्हिडिओ वेस्ट घ्या तुम्ही म्हणून डायरेक्ट केलं कर ऐका ना तुम्ही इकडे असं डायरेक्ट पायाने हा ओढून धरा सागर पाहून एक नंबर गेली असते बरोबर थोडी थोडं खाली नको नको मंगले खाली जाईल सागर थोडी सोड नॉर्मल 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 बस 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 ओके हा मग ओके एक मिनिट तू पकड हिसाब व्यवस्थित थांब थांब तू पकड फक्त व्यवस्थित टाकलाय थांब तू दिलास तू रोप तुम्ही तोंडाचे जास्त लांब नका येऊ
मित्रांनो आपण जो की विहिरीमधून काढलेला या नागाला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा सायंटिफिक नेम नाजा नाजा किंवा भारतीय नाग असं या सापाला बोललं जातं किंवा या नागाला बोललं जातं. गेल्या मागील 2 दिवसांपासून हा साप हा नाग त्या असणाऱ्या शेजारील विहिरीमध्ये होता. आपण याला सुरक्षितरित्या बाहेर काढले पण बाहेर काढल्यानंतर आपण जर त्याच्याकडे जवळून जर पाहिलंच तर त्याच्या सेफ्टीच्या साईटला रक्त येत आहे. या ठिकाणी कुणाकुण तरी कदाचित एखादा दगड किंवा त्या ठिकाणी काही लागल्या गेलेला असावं. आपण जर त्याला जर पाहिला तर या ठिकाणी त्याच्या सेफ्टीच्या ठिकाणी लागलेलं आहे. त्याच्या पाठीवरचा पाठीमागे असणारा फूड मार्क जर पाहिला तुम्ही तुम्हाला स्पष्टपणे पाहायला भेटत. आता आपण ह्याच्यावरती डॉक्टरांच्या सल्ल्याने जो काही उपचार करता येईल तो करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला विनंती आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जे रिस्क घेऊन अशा असणाऱ्या सापांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आम्ही पकडतो म्हणून तुम्ही कोणी पकडायचा प्रयत्न करू नका. असे साप खूप घातक असतात. या सापाचं विष हे न्यूरोटॉक्सिक आहे. ज्यादातर हा सर्प दौन झाल्यानंतर व्हेंटिलेटरची जास्तीत जास्त सोय करावी लागते आणि एखाद्या व्हेंटिलेटरची जागा नसेल तर त्या माणसाला ऑक्सिजन घेण्यासाठी खूप त्रास होतो. त्यामुळं असे सर्प निघाल्यानंतर तुम्ही जवळील आपल्या असणाऱ्या गावामधील खेड्यापाड्या वरील वस्तीवरील असणाऱ्या सर्प मित्रांना तुम्ही बोलवायचा प्रयत्न करा. पकडलेला साप आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर एक बेल बटन दिसतं आहे, ते बेल बटन दाबा. व्हिडिओ टाकता क्षणी तुम्हाला असेच आपले इंटरेस्टिंग आणि खतरनाक व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, टाटा बाय.